देशात सध्या काळे धान म्हणजे काळ्या तांदळाची मागणी वाढतीय. डॉक्टरांच्या सल्ल्यानं लोक जास्त रक्कम देऊन काळे धान खरेदी करत आहेत, कारण काळे धान खाल्ल्यानं मधुमेह नियंत्रणात राहतात. काळे धान रक्तदाबाच्या रोगावर देखील रामबाण उपाय आहे. नेहमी काळे धान खाल्ल्यास शरीर स्वस्थ राहते, शिवाय शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. शेतकरी काळ्या धानाची लागवड करत असतील तर चांगली कमाई करू शकतात. या अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावशी गावातील प्रवीण पावसकर या शेतकऱ्याने काळ्या भाताची यावर्षी लागवड केली. त्यातूनच बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले असून पुढील वर्षी अधिक प्रमाणात काळ्या धान शेती करण्याचा पावसकर यांचा मानस आहे. काळ्या भाताची शेती केलेली आहे. माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे मी ही शेती केली. खारेपाटणचा मित्र आहे माझा, तो बोलला सहज की तू एक शेती करून बघ, इतर शेती करण्यापेक्षा याच्यात फायदा आहे. त्याप्रमाणे मी प्रॅक्टिकली म्हणून केलेलं आहे. अधिक हे नाही म्हटलं तरी शारीरिक म्हणजे शुगर अटॅक वगैरे आला तर किंवा हे कॅन्सरसारखे बिमारी हे सगळे चांगले होतात याची. आणि ह्याचा मोबदलासुद्धा जास्त पैसा येतो, नाही म्हटलं तरी 100 रुपये किलो प्रमाणे हे भात जातं. आणि त्याचे तांदूळ 200 ते 250, 300, 400 असा रेट आहे. एक्सपोर्ट माल होतो हा. आणि ही शेती नाही म्हटलं तरी चीनमध्ये सुरुवात झाली आहे, चीनमधून आलेली आहे ही. हे भात चीनमध्ये राजा महाराजा वगैरे करायचे. आणि आता हे म्हटलं आम्ही करून बघूया आहे म्हणून प्रॅक्टिकली म्हणून आम्ही केलेलं आहे. आणि हे माझं तर मत आहे सर्व शेतकऱ्यांनी हे इथे शेती करायची. ही शेती लई फायदेदायक आहे.